विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहास विषयातील मनोरंजनाची माध्यम आणि इतिहास हे प्रकरण पाहत आहोत त्याच्यामधला लोकनाट्य हा पॉइंट पाहणार आहोत कठपुतळ्यांचा प्रयोग लोकनाट्यामध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग पाहणार आहोत कठपुतळ्यांचा प्रयोग म्हणजे नेमकं काय तर बावन्न एक काळा पडदा असतो त्याच्या पुढच्या बाजूला काही बाहुल्या असतात एक दोन तीन कायच्या असतील त्या आणि त्या मग त्या नाचतात बोलतात वेगवेगळ्या कृती करतात मध्ये बाहुल्या खरंच नाचतात का खरंच बोलतात का वेगवेगळ्या कृती करतात का नाही तर या पुतळ्यांच्या पाठीमाग त्या बाहुल्यांच्या पाठीमाग एक सूत्रधार असतो तो सूत्रधार सगळ्या गोष्टी करत असतो अशा पद्धतीने हा कठपुतळ्यांचा खेळ खेळला जातो तुम्ही हा पाहिला असेल का नसेल मला माहिती नाही पण बाळांनो हा कठपुतळ्यांचा खेळ अगदी फार जुना आहे हा पुरातन आहे हे कशावरून समजतं तर जे उत्खनन झाली मोहेंजोदडो हडप्पा ग्रीस इजिप्त या ठिकाणी जी उत्खनन झाली त्या उत्खननामध्ये काही बाहुल्यांचे अवशेष सापडले त्या बाहुल्यांचे अवशेष सापडले त्या बाहुल्या कठपुतळ्यांसारख्या वापरल्या जात असाव्या असा अंदाज बांधला जातो यावरून समजू शकतो आपण का हा कठपुतळ्यांचा खेळ फार जुना आहे प्राचीन आहे मग याचा उल्लेख पंचतंत्र महाभारत याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे मग त्या काळामध्ये त्या बाहुल्या बनवण्यासाठी काय वापरलं जायचं तर त्या काळामध्ये बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड लोकर कातड शिंग असा वेगवेगळ्या माध्यमांचा हस्तिदंत असा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जायचा मग या खेळाच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे राजस्थानी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे दाक्षिणात्य पद्धत अशा या कठपुतळ्यांच्या खेळाच्या दोन पद्धती आहेत आता बघा हा खेळ कुठे कुठे असतो किंवा कुठे कुठे दाखवला जातो उत्तर प्रदेश महाराष्ट्र आसाम पश्चिम बंगाल बांगलादेश या तेलंगणा कर्नाटक या ठिकाणी कठपुतळ्यांचे प्रयोग करणारे कलावंत आहेत मग आता बघा ह्या कठपुतळ्यांचे प्रकार एकूण चार आहेत मग आता कोणत्या चार प्रकारच्या बाहुल्या आहेत तर बाळांनो बघा छाया बाहुली पहिली आहे छाया बाहुली दुसरी आहे हात बाहुली तिसरी काठी बाहुली आणि चौथी जी आहे ती आहे सूत्र बाहुली असे यांचे चार प्रकार आहेत बघा आता तुम्हाला जर एनटीएस परीक्षेसाठी काही प्रश्न आले तर कोणते प्रश्न येऊ शकतात कठपुतळ्यांचे एकूण टिंबटिंब प्रकार असतात अ एक ब दोन क तीन ड चार मग काय उत्तर येईल त्याचं ड चार कठपुतळ्यांचे एकूण चार प्रकार असतात असं त्याचं उत्तर येईल अशा पद्धतीने अजून काही प्रश्न येऊ शकतात